तर सिनेसृष्टीतून मोठी दुःखद बातमी आहे. गेली 4 दशकं मराठी हिंदी चित्रपट रंगभूमीवर आपल्या अभिनयानं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रीमा लागू यांचं आज दुःखद निधन झालं. त्या 58 वर्षांच्या होत्या. आज कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवानं उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी 2 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. या बातमीनं सिने आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 90च्या दशकात आपल्या अत्यंत सशक्त अभिनयानं त्यांनी वेगळा असा ठसा उमटवला आणि आज त्या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. बॉलिवूड असेल, नाटक असेल, चित्रपट असतील, प्रत्येक क्षेत्र ह्याच्यामध्ये त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटवला. आपल्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची वेगळी अशी पसंतीची पावती देखील मिळवली. त्यांनी आज कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याचं समजतंय. आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी जयंती वाघरे यांच्याकडून. जयंती, सशक्त अभिनेत्री आज आपल्यातून गेलेल्या आहेत, काय सांगाल एकूणच त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल? त्यांचं पार्थिव आता काही वेळेपूर्वीच इथे त्यांच्या राहत्या घरी लोखंडवाला येथील गोल्डन रेज या बिल्डिंगच्या इथे आणण्यात आलं आहे. सकाळपासून सेलिब्रिटी त्यांच्या घरी भेट देत आहेत. सुप्रिया पिळगावकर, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी सारख्या अनेक अभिनेत्री आताही त्यांच्या घरात आहे. विजय पाटकर काही वेळापूर्वी इथे येऊन गेले. त्यामुळे एकूणच ही चटका लावून जाणारी गोष्ट आहे. सिनेसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे, कारण रीमा लागू हे एक मोठं नाव आहे. आणि म्हणजे गेली 40 वर्ष रीमा लागू यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे. मग बॉलिवूड असो, मराठी सिनेमा असो, हिंदी किंवा मराठी स्मॉल स्क्रीन असो, रंगभूमी असो, या सगळ्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आणि केवळ मनोरंजन न करता आपली एक वेगळी छाप सोडली आहे. राजश्री प्रोडक्शन, सलमान खान आणि रीमा लागू यांचं एक वेगळं कनेक्शन होतं. त्याचबरोबर आईची जी प्रतिमा असते, जी ऑन स्क्रीन आई असते, याला एक ग्लॅमर फॅक्ट ॲड करणारी अभिनेत्री म्हणून रीमा लागू यांची एक वेगळीच ओळख झालेली. कारण जुन्या पिक्चरमध्ये आपण जर पाहिलं तर निरुपा रॉयनी ज्या प्रकारे एक आईची इमेज जी आहे ती त्यावेळेला स्थापन केली होती, तसंच रीमा लागू यांनी एक वेगळ्या प्रकारे एक ग्लॅमर फॅक्टर कुठेतरी आईच्या प्रतिमेला ॲड केला. एकूणच त्यांच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर मी जसं म्हटलं, सलमान खान आणि त्यांचं एक वेगळं कनेक्शन होतं. कारण सलमान खानच्या जास्तीत जास्त सिनेमांमध्ये त्यांनी त्यांच्या आईची व्यक्तिरेखा साकारली होती. मग मैंने प्यार किया असो, हम आपके है कौन असो, साजनसारखा सिनेमा होता. त्याच्यानंतर हम साथ साथ है सारखा सिनेमा होता. आणि ही सगळी सिनेमे गाजले. याचबरोबर रीमा लागू यांनी फक्तच इमोशनल सिनेमे केले किंवा इमोशनल जॉनरचे सिनेमे केले तर असं नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीचे, मग ते मनोरंजन फॅक्टर्स ॲड करणारे वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे, नाटकं त्यांनी केली. कुठेतरी कॉमेडीही त्यांनी तितक्याच ताकदीनं केलं. वास्तव या सिनेमात एका करारी आईच्या भूमिकेत त्या आपल्याला दिसल्या. संजय दत्तची आई म्हणून त्यांचा ओव्हरऑल जो वावर होता आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यांच्या अभिनयाला भरपूर दादही मिळाली. मधुरा, खरंय जयंती, अतिशय उत्कृष्ट आणि सशक्त अशी अभिनेत्री आज काळाच्या पडद्याआड गेली आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि आज त्या काळाच्या पडद्याआड गेल्यात. धन्यवाद जयंती या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.